का घेऊ नये या संदर्भामध्ये शेतकऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये संभ्रम आहे. यूट्यूबवरती बरेच लोक का घेऊ नये याची कारणे सांगतायत, तर का घ्यावेत ह्याची कारणं सांगतायत. त्यामुळं बऱ्याचदा असं कन्फ्युजन होतं की घ्यावं का घेऊ नये. तर आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करू की सोयाबीन हिवाळ्यामध्ये खरंच घेता येतं का. तर सोयाबीन हिवाळ्यामध्ये घ्यावं का, याचं उत्तर आहे घेऊ नये. सरळ उत्तर. याचं कारण जे काही सोयाबीनचे जाणकार लोक आहेत, विद्यापीठात काम करणारे लोक आहेत, या लोकांचं मत आहे की सोयाबीन हा जो वाण आहे किंवा हे पीक आहे हे फक्त खरीपासाठी तयार केलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये ह्याचा वापर, हिवाळ्यामध्ये ह्याचा वापर केला जाऊ नये असं म्हणलं जातं. ही जाणकार लोकांचं जे काही विद्यापीठाचे लोक आहेत त्यांचं मत आहे. प्रथम आपण हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया की सोयाबीनमध्ये हिवाळ्यामध्ये सोयाबीन जर घ्यायचं नसेल तर का घेऊ नये, मग आपल्याला काय मॅच होतं आपण त्या दृष्टिकोनातून ते पाहू शकतो. तर एक तर पहिला पॉईंट असा की सोयाबीनला जे तापमान लागतं ते लागतं 18 ते 35 दरम्यान, 18 ते 35 सेंटीग्रेडच्या दरम्यान. आणि हिवाळ्यामध्ये ते तापमान मेंटेन होत नाही, कारण थंडी असते, तापमान कमी होतं. आणि मग त्यामुळं काय होतं, तर एकतर मुळामध्ये जी काही उगवण क्षमता असते, जर आपलं थोडं उशिरला पेरणी झाली हिवाळ्यामध्ये, तर उगवण क्षमता जी असते ती कमी होते, जास्त प्रमाणामध्ये उगवत नाही. जर उगवलंही तर मग त्याची जी काही वाढ व्हायला पाहिजे ती मुबलक प्रमाणामध्ये चांगली वाढ होत नाही, त्यामुळे ते खुंटतं आणि स्वाभाविकपणे त्याचा पिकावरती परिणाम होतो. त्याच्यापुढे जी काही फुलधारणा व्हायला पाहिजे, फुलधारणाही होते, कमी प्रमाणात होते, लागलेलं फुल टिकेल ह्याची गॅरंटी नसते, टिकलं तर ती चट्ट्यामध्ये रूपांतर होण्याची गॅरंटी नसते, किंवा मग चट्ट्यामध्ये रूपांतर झालंच तर त्याचं रूपांतर रिपीट शेंगामध्ये होण्याची गॅरंटी नसते, हे वातावरणामुळं होतं. आणि मग त्यामुळं ती घेऊ नये असं सांगितलं जातं. आणि आणखी एक टॉपिक आहे ते घेऊ नये यामागलं. आता हे सोया हिवाळ्यामध्ये काय घेऊ नये, म्हणजे पिकावरती काय परिणाम होतो हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला. परंतु जे काही थोडेसे आणखीन जास्त हंगामावरती पुढील शेतीवरती काही परिणाम होतात, ते परिणाम असे की वारंवार आपण तेच जर पीक घेतलं तर जे काही किडींची रोगांची जी काही साखळी असते, श्रृंखला असते, ती तुटत नाही. म्हणजे खरीपात सोयाबीन घेतलं, हिवाळ्यात सोयाबीन घेतलं, रिपीट परत आपण उन्हाळ्यामध्ये सोयाबीन घेतलं, परत खरीपमध्ये सोयाबीनच घेणार होतो. ह्याच्यामुळं होतं काय की जी किडींची रोगाची जी काही एक साखळी असते ती साखळी तुटत नाही, त्यामुळं पुढील हंगामामधील पिकावरती जो रोगांचा प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्याचा अटॅक मोठ्या प्रमाणात होतो. आणि त्यामुळं ही सोयाबीन घेऊ नये असं म्हणलं जातं. सोयाबीनची जर अदलाबदली केली तर सोयाबीनच्या उत्पादनावर उत्पादनामध्ये त्याची भर पडू शकते. म्हणजे आपण आता सोयाबीन घेतली, लागली हरभरा घेतला, हरभऱ्याच्या नंतर दुसरं कुठलं पीक घेतलं, पुढील हंगामाला खरीपाला आपण सोयाबीन घेतलं, तर पुढीला म्हणजे कंटिन्यू तुम्ही 3 हंगाम सोयाबीन घेतलं तर चौथ्या हंगामाला आपण जे खरीपामध्ये पुढे हंगाम घेऊ सोयाबीन घेऊ त्यावेळेला उत्पादन घटणारच आहे, ते स्वाभाविकपणे आहे. त्याची कारणं अशी की विशेष थरामध्येच ह्याचे मुळं वाटतात, त्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, त्याचबरोबर बरोबरीनं कीड रोगांचा जो काही प्रादुर्भाव आहे तोही वाढतो. आणि त्या अनुषंगानं पिकांची अदलाबदली करणे किंवा बेवड करणे ज्याला म्हणतो आपण, ते करणं फार आवश्यक असतं आणि ते यामुळं होतं. त्यामुळं हे सोयाबीन घेऊन असं म्हणलं जातं. तर भविष्यामध्ये जे काही सामूहिकपणे जे काही दुष्परिणाम होणार आहेत सतत सोयाबीन घेतल्यामुळं, ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. जे काही कॉलर रॉटसारखे आजार असतात, एरो मोजेसारखे अटॅक होतो आहे, रूट रॉट आहे, सोयाबीन पिवळं पडतं आहे, हे सर्व जी काही गोष्टी होल्या येतात हे सततच्या सोयाबीनमुळं, वारंवार सोयाबीन घेतल्यामुळे होल्या येतात. पण हे सामूहिक परिणाम आहे, एकेका विशेष शेतकऱ्यावरचा नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची जर आपल्याला विचार करायचा असेल तर आपण सोयाबीन टाळायला बरं राहील. आता काय आपल्या काही शंका असतील, अडचण असेल तर आपण कमेंटला निश्चितपणे कळवा, त्या संदर्भामध्ये आणखीन आपल्याला त्या अनुषंगानं पुढील काळामध्ये माहिती देता येईल. तर ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो. त्या हिशोबानं तुम्ही स्वतःच्या लेवलला तुम्ही शोधले आहेत, तुम्ही शेतकरी आहेत, शेतकरी कशा ना कोणी असत नाही. आपण हे तुम्हाला थोडंसं ॲडिशनल माहिती देऊन एक चर्चा व्हावी आणि काही कुठं काही शंका असतील तर त्या आपल्याला कळाव्यात, या अनुषंगानं आपण ही सगळी माहिती देत असतो. तर हे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी. एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू, तोपर्यंत नमस्कार.